Sant Kabir was a 15th century Indian mystic poet and saint who created a spirit of harmony between people. His most famous writings include his dohas and couplets. One of his doha is Dheere dheere re mana, dheere sab kuch hoye, mali siche so ghada, rutu aaye phal hoye. He used to earn his livelihood by weaving clothes. He composed dohas in Hindi language, which gave the message of self-belief. Let us all welcome the Koi group to present before us one such doha of Sant Kabir. Yes, Sant Kabir. जेव्हापासून कबीर ऐकायला सुरुवात केलेली आहे, दुसरं काही ऐकायची गरज वाटत नाही. आणि गेल्या 4 वर्षापासून एक तरी परफॉर्मन्स आपण कबीर यांचा दोहा घेत असतो, याच्यातून एक वेगळा विचार मांडायचा असतो. आजही हे मुलं एक वेगळा विचार मांडणार आहे. कबीरचा अतिशय छान दोहा, जो सुख पायो राम भजन में वो सुख नहीं अमीरी में. आपण सर्वजण पैशाच्या मागे पळत असतो, धावत असतो, पण आपण खरा आनंद कशात हे विसरून जातो. कबीर सांगतो की जे जी परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये एन्जॉय करायला शिका. पैसा कमवलाच पाहिजे, नो डाऊट, पण त्या पैशाच्या मागे इतकंही धावू नका की कशासाठी आपण जगतो आहोत हेच विसरून जातो. त्यामुळे तुमचा कुठलाही देव असेल ज्याच्यावर तुम्ही भक्ती करतात, किंवा तुमचं काम असेल, निसर्ग असेल, त्याला वाहून घ्या असं कबीर सांगतोय. तो पेश आहे कबीरचा दोहा. इंसान के रहीम राम के आगे, ईश्वर के हर नाम के आगे, भक्तों के काफिर के आगे, शून्य प्रथम आखिर के आगे, ओ खड़ा रे कबीर पहले अपनी गरीबी, सीना टोके झाड़ता है अपनी फकीरी, दुनिया का वह नहीं बोले सच्ची बोली रे, जीनेगा क्या कोई उससे काली उसकी चोली है, बड़ी ताकत है गरीबी में, जो सुख पायो राम भजन में, ओ जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में, वो सुख नाही अमीरी में, ओ वो सुख नाही अमीरी में, मन लागे मेरे यार गरीबी में, मन लागे मेरे यार मन लागे मेरे यार गरीबी में, मन लागे मेरे यार फकीरी में, मन लगो यो यार गरीबी में. कबीर म्हणतात आखिर ये तन खाक में मिलेगा, तन म्हणजे आपलं शरीर, एक दिवस हे नष्ट होणार आहे. आखिर ये तन खाक में मिलेगा, क्यों फिदा मगरूर में, फिदा म्हणजे आपण त्याच्यावर का फिदा व्हायचं, कारण नसताना त्याचा का प्राऊड फील करायचं, मगरूर म्हणजे अति इगो असणे. त्यामुळे कबीर म्हणतात आखिर ये तन खाक में मिलेगा, क्यों फिदा मगरूर में, ओ आखिर ये तन खाक में मिलेगा, आखिर ये तन खाक में मिलेगा, आखिर ये तन खाक में मिलेगा, क्यों पिता मजदूरी में, ओ क्यों पिता मजदूरी में, मन लगो यार गरीबी में, मन लगो यार फकीरी में, मन लगो मेरो यार गरीबी में, मन लगो मेरो यार फकीरी. कबीर म्हणतात कहे कबीर सुनो भाई साधो, प्रत्येक दोहात कबीर म्हणत असतात की नीट समजून घ्या. ते वाक्य असं आहे साहेब मिलेगा सबुरी में, साहेब म्हणजे भगवान नाही, ते तुमचं जे पॅशन आहे, तुमचं जे काम आहे, तुम्हाला जे अचीव करायचं आहे, तुमचं उद्दिष्ट एम पर्पज, ते कशात मिळणार आहे, सबुरी मध्ये. सबुरी म्हणजे श्रद्धा, सबुरी पॅशन,
या सगळ्याच्या मध्ये तुम्ही जितके शांत राहाल, जितके आनंदी राहाल, तितका तुम्हाला तुमचं एम हे लवकर मिळेल, तितका तुमचा भगवान तुम्हाला लवकर मिळेल. कहे कबीर सुनो भाई साधो, साहेब मिलेगा सबूरी में. Come on everybody! कबीर सुनो भाई साधो, कहे कबीर सुनो भाई साधो, कहे कबीर सुनो भाई साधो, साहिब मिलेगा सबूरी में. ओ साहिब मिलेगा सबूरी में. मन लागे मेरो यार गरीबी में, मन लागे मेरो यार फकीरी में, मन लागे मेरो यार गरीबी में, मन लागे मेरो यार फकीरी में, मन लागे मेरो यार गरीबी में, मन लागे मेरो यार फकीरी में. वाओ, फार सुंदर हा दोहा आहे. कबीरचे सगळे दोहांचं कलेक्शन व्हायला पाहिजे. दरवर्षी एक दोहा आम्ही प्रेझेंट करत असतो. थँक्यू सो मच कुश. कुश एकदा कुशसाठी जोरदार. हे वेगळ्या पद्धतीचं वाद्य त्याने आज इथं प्रेझेंट केलेलं आहे. काय म्हणतात त्याला, मेलोडिका. येस, थँक्यू सो मच.